उपवासाला दरवेळेस साबुदाणा खिचडी व भगर खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही साबुदाणा सँडविचची रेसिपी नक्की ट्राय करून बघा या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू अगोदर इथे मी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे आहेत किसलेला बटाटा हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि मिरे पावडर आहे चला द मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर साबुदाणा टाकणार आहोत हा साबुदाणा मी चार ते पाच तास अगोदर भिजू घातला होता तुम्ही रात्रभर पण भिजू घालून साबुदाणा यूज करू शकता यामध्ये आता एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालत आहे मी शेंगदाण्यामुळे याला बाइंडिंग येते आणि टेस्ट पण छान लागते त्यामुळे एक वाटी शेंगदाणे यूज करत आहे चार ते पाच हिरवी मिरची आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत व थोडीशी कोथिंबीर आता एक वेळेस फिरून घेणार आहोत मिक्सरमधून थोडीशी याची जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अगोदर इथे मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे परत एक वेळेस हे फिरून घेणार आहोत मिक्सरमधून याची एकदम आता स्मूद अशी पेस्ट बनवायची आहे या पद्धतीने आता एका बाउलमध्ये काढून घेऊ ही पेस्ट आणि हे थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये पाणी पण मिक्स करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आणि एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काही वेस्ट जाणार नाही आहेत खाली जे बॅटर राहते ते पाण्यामुळे निघून जाईल हे व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत एक वेळेस तुम्हाला जे खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन पण पाणी घालू शकता आणि खूप जास्त तुमचं पातळ झालं बॅटर तर त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घाला बॅटर हे व्यवस्थित होऊन जाईल आता यामध्ये मीठ व मिरे पावडर घालून मिरे पावडरमुळे खूप छान टेस्ट येते मीठ चवीपुरतं घातलेलं आहे मी एक वेळेस हे मिक्स करून घ्यायचं आहे सँडविचसाठी लागणारं बॅटर तयार आहे आपलं यामध्ये किसलेला बटाटा घालत आहे मी यामुळे खूप छान चव येते आणि बाइंडिंग पण येते या, या सँडविचला एक वेळेस हे फेटून घ्यायचं आहे आता आपण सँडविच बनवूत साबुदाना सँडविच बनवण्यासाठी सँडविच मेकर लागेल आपल्याला ला। हे तुम्हाला इझिली भांड्याच्या दुकानात भेटून जाईल आणि जास्त काही महाग पण नसते हे याला मी दोन्ही पण बाजूनी तूप लावून घेतलेलं ला आहे तूप किंवा तेल लावून घ्या म्हणजे हे सँडविच चिपकणार नाही याला आता यावरती बॅटर घालायचं आहे दोन ते तीन चम्मच खूप जास्त बॅटर घातलं तर ते बाहेर निघू शकते साबुदाणाचे जे फुल गॅसवरती ठेवल्याने त्याचे बबल निघतात त्यामुळे थोडं कमीच बॅटर घाला यामध्ये आता हे आपण भाजून घेणार आहोत फुल गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे सँडविच गॅस हा फुल राहू द्यायचा आहे एका साईडने एक मिनिट भाजणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनी पण एक मिनिट भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळाने गॅस बारीक पण करू शकता दोन्ही पण साईडनी छान भाजून घ्यायचं आहे इथे मी सँडविच भाजून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते छान हे सँडविच भाजलेलं आहे आपलं हे कट करून घेऊत ते अगोदर तुम्हाला मी दो दोन्ही पण साईडने दाखवते किती छान भाजलेलं आहे आपलं सँडविच ते चट्नी शक्ता। नवी नाशी का इत्री हे तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता उपवासाला नवीन अशी काहीतरी रेसिपी आहे तेच साबुदाणा व भगल खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा